हिथं वाटायचं तिथं ओल होईल. अरे हिथं ये आधी मला ह्याच दी वाटून आमटीच. बर मी उचली तो बाबा चल घरात आणि पुन्हा धुवून मी घरात नेतो. तर सगळं मटेरियल काढलंय आमटीसाठी आणि भजीसाठी. परत अजून लसूण आपलं कांदा काढलेला आहे भजीसाठी. सगळी तयारी चाललेली आहे. याच्यावर बांधला ना खादा मी टाकलं ते. हा तिकडे डाळ शिजती सगळं मटेरियल काढलंय हो का. तर आपल्या इकडे कसं आहे कार्यक्रम असला ना मग मस्तपैकी गाणे बी असतात होय सुमन भाई. हा दुतला का थांबा तर पाटा बघू होते ते आणते का मलाच आणावं लागेल एक मिनिट. पाटा चांगला असं ना आमटी टाकती मी शिजाया मला आमटीच द्या ही करून. आता नको ना पाणी होतो बघा कशी मला ना आवडती मग रडती का काय मग मी काय रडू का रडू मी नाही मला वाटलं तस मी येडी आहे रडायला. मी नाव ठेवल्या ना कधी रडत नाही. बस खाली मग आता बेसन पीठ कुठं ठेवलं मग अशी आणलं तो गीत माग आहे तुझ्या चालते किती चल चल तुझ्या लेखीच करते लेखाच लेखाच करते तू मग. बर मी काय म्हणतोय काय आलत काय डोक्यात अर्धा किलो बेसन पीठ करू का टाकायचं भाजायला. खोट बस केलं आमटी किती भरपूर करायची ना बस की चिरलेलं तेवढं खिसायला का खालाय तर त्याने खिसलेलं चांगलं नाही खोबर खिसलं. बरं आपल्याकडे कार्यक्रम असला ना आपल्या इकडं की मग मस्त बघी बा गाणी मी म्हणतात बघू आता आता कसलं गाणं म्हणते मस्त बघी असं मला मी तुझ्या माग म्हणते हा म्हणत माझ्या पिल्लाला आणाय पाहिजे होता आणाय पाहिजे होत मस्त आणाय पाहिजे होतं पण आता शिळा बुडती म्हणून नाही आणलं तिला. नाही तर काय आपल्याला काय कार्यक्रमाला आणू शी वाटणार का तिला मग आता बारीक चालले सोडवायचं मला नाही मला आवरत नाही आधीच तशी तर मीच भांड कुठे आत्या एक मस्त गाणं होऊ दे बरं ठसके बाज जरा. हा आता मग अशी तर म्हणत होती गेलं विसरलं होय बरं एक कवानं पण गाणं म्हणा की तुम्ही बरं सुमन भाई जाऊ दे आपलं तू म्हण म्हणजे सूर काढायचं म्हणलं म्हणजे काय काय तरी गणपती बाप्पाचं तो खाळून म्हणते बाया
ही आते हळूहळू म्हणते पण मोठा आवाज काढे ना. आवतीला झाली सर्दी. असं आहे का? सर्दी झाल्या माणसाचा आवाज कसा येतो तुम्हाला आहे ना माहिती? ती माहिती त्याच्यामुळे ती म्हणे पाहिलं का कसं खरा 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 वाटलं म्हणे तिने. पहिले पाहायचं ते मग भजी अजून तुम्हाला सांगती भजी तर नाद खुळाच लागणार आहे तर पण ती ही पाट्यावला वाटून मस्त पैकी आमती अग बघ बात झाला होता यार आमटी. आता काय आमटी टाकती फसकून येऊ का बेसन पीठ काढून घ्यायचं लगेच बक्का नका नका ना भजी काढायची कुरडे तळायची पापड तळायचं अजून काय ग लसूण नाही टाकला ते तुझे टाकलाय लसूण मी पहिला तुला तर एकच देणार मला देऊ नको नाही तुला एकच देणार मी अर्धा थोडं अजून देणार थोडं अजून मी आहे ना परांजर खाणार मला काही नको पण मला कबड्डी प्यायचं आहे का आता लगेच तुला बरे कर कर चिया कर आधी चिया कर मग आता काय फेन तिकडच्या घरात लाईट का डिम आहे काय करायचं नाही तरी जर असताना वरचा तर मी लगेच चालू केला असता पण नाही लाईट बी नाही ग नाही तर तो तरी आणला असता काहीतरी तडजोड केली असता आता आमटी टाकायची ह्याला कशाला फुडणीला बेसन पीठ चाललं आता काय बाया कर राहिलंय ग अजून देवाला निवद आधी गणपती बाप्पाला झाला पाहिजे आपला पावसाच्या आधी बरं एखादं गाणं म्हणा रा वाढू झालं मी म्हणा म्हणा म्हणतोय आपल्या भावा बहिणीला ऐकायचं गाणं एक इथं हे काय पाणी बघू ना तुला कशाला पाहिजे ती वरच काढावं लागेल मला बघू गे साखरचं डबल डुबल खाली काढून ठेवल्या तो कशाला ग तिने काढलं होतं मायकी मीठ म्हणून साखर काय काय गोड भाजी करत होती का काय दाळ किती शिजली बघू दी काय अपूर्वा दिला माझ्या काय बेसन पीठ दिला धना 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 देऊ का ठेवलं वा 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 आता एक जरा आवाज निघा भावाला नुसती सांगत म्हण की जरा गळा काढ जरा उलसत तेवढं आते अजून घ्यायचं का पीठ का पुरण ते भजी पुरतान का गर गुंड येऊ द्या पाऊस बाहेर अपूर्व आणते कांदा नाही ते दुसरा ही काय दुसरा कांदा होता
आमची टाकती मी बर का आता मस्त पैकी वाटती की अग दाळ शिजली का बघायची ती दी इकडं काय भांडी दी ती काय मला कोणाच सर आपुरा माल तिथली परत दे मोठी परत मोठी 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 दी मोठी तो इकडे वर येत अवघी तो खिती खिती चांगलीच आहे फक्त याची हे दोन आण नाही तर मग जा दोन आण मीठ टाकलं का देवाला निवड दाखवाय झालं पाहिजे पावसा पाण्याच्या आधी तू घरी कशी जाती बघती की मी पण बांधून ठेवला तुला वाटलं काही पुन्हा माशी आहे तशी आहे बघा आता कशी आमची एकदम झणझणीत बंद करोबर परत कांदा भाजून घेतलाय तिथं कोथमीर लसूण सगळं सगळं मटर काढलं आदरा घेऊ काय उलस मगाची खिसणी अपूर्व एवढं आलं टाकते एवढं टाकलंय कर तिला मिठाचं उतरून ठेवावं लागलं ना मिठाचं द्या ती बा ताटली ती देखील दोन अगं तू बंद केलंय का ती दूर निघायला दूर निघायला भाजन तुला अगं चटका बसल कोण आलं तिथं नाही येत आहे बाया मी आहे ना ती येडपण करू गावरूनच काढते गावरून टाकते ती अगं येडी हे काय लेकरू बाळ आलं तर भर पडून बसल पण मी आहे ना एवढी आपलं आता चाललंय बाबा तिकडे भांडण करा नाही तर काय करा होय कर मी बी पिन्ना बघ आता मल नाही माझ्या वाट्याच तिला मन नको काय पाट्यावरचा मसाला एकच नंबर होय ते लाल मिरची पाहिजे होती लाल मिरची काय भारी होणार नाही येडी का चेष्टा आहे येडी का चेष्टा करती अजिबात मस्करी करू नको एकच नंबर भाजी होणार आहे नाच थोडा कितीतरी खाऊ वाटल
वाजू दे उलट पाऊस आज यायला पाहिजे होय आता पावसात येत नाही ग पाऊस आहे ना म्हणजे आपल्याला गणपती बाप्पाचं विसर्जन 6 वाजेच्या आत करायचंय निवद नारळ आपलं निवद दाखवायचा आणि आपला स्वयंपाक उरकला पाहिजे गणपती बाप्पा गेलं पाहिजे म्हणजे पावसात मग लय अवघड होईल ना अरे निवद करायचा आधी निवद दाखवायचा नंतर करायचं आपलं बाकी असं आहे बागल्याच्या बागल्या वरून फिक येतात गणपती माणसावर असं ना करतात ना त्यांच्यावर पाणी अगं मला पण गणपती बाप्पा पुढे नाच वाटतात नाच म्हणे नाचलो तो फाट